नमस्कार, माझे नाव रवींद्र उमाकांत आहे. मी श्रीलिप हॉटेल व्यावसायिक आहे. मी मागील 13 तारखेला प्रदीप राजगिरे सरांना भेटलो होतो एका लग्न समारंभासाठी. त्यानंतर मला असं कळलं की सर ऑनलाईन फिटनेस क्लब घेतात, तर मी मागील 14 तारखेला जॉईन झाले. आज 13 तारीख 13-4 आहेत, म्हणजे 1 महिना बरोबर झाला. माझे झालेले चेंजेस मी तुम्हाला सांगतो. नंबर 1, माझी ब्लड शुगर जी होती ती मागील महिन्यात 97.1 पॉईंट होती. जी फास्टिंग होती पी पी 319 होती. त्यानंतर माझा जो बी पी होता मागील महिन्यात 156 आणि 108 हा होता. मी काल परत 12/12/2023 रोजी परत शुगरला बी पी चेक केला असता माझा बी पी होता 131 आणि 82 आणि माझी शुगर आहे 105 पॉईंट जी फास्टिंग आहे आणि 138 जी जेवणानंतर आहेत. त्यानंतर माझ्या पोटाचा जो घेर होता तो मागील जेव्हा चेक केला शर्ट शिवला त्यावेळेस 45.5 होतं. मी 2-3 दिवसापूर्वी चेक केला, माझ्या पोटाचा घेर आहे 44 पॉईंट, म्हणजे 1.5 कमी झालं. माझं वजन जे होतं ते वजन साधारणतः 96 किलो होतं, 96-97 किलो होतं. आज रोजी ते चेक केला असता 90 किलो भरलं आहे. हा सगळा मला तर फिटनेस क्लबमुळे सगळं हे आलेलं आहे. आणि फक्त मी एक चेंजेस केला, सर जो डाईट प्लॅन दिला तो डाईट प्लॅन फॉलो केला व मागील 1 महिन्यापासून मी साखरेचा एकही दाणा खाल्लेला नाही. या प्रकारे मी संग्रह केलं आणि माझे 2-3 दिवस क्लास मीच झाले, कारण सिंधुत मी असल्यामुळे तिथे गर्दी वगैरे असतात. पण तरीही मी रामनवमीच्या गर्दीसुद्धा एक क्लास केले. खूप माझी येते, सकाळी 30 मिनटं कधी संपत्ती कळत नाही. एकदम उत्साहात सर्दी घेतात. आणि जेव्हा माझं ब्लड चेक केलं, जेव्हा डॉक्टरने माझे रिपोर्ट बघितले, तर डॉक्टरनी काल 2 वेळेस माझं ब्लड चेक केलं. पहिल्यांदा त्यांनी चेक केलं तेव्हा त्यांना शंका आली का बाबा असं होऊ शकत नाही, एका मला तिथं फरक पडतो का, सर पडतो. त्यांनी डबल माझं ब्लड दोनदा घेतलं, 2 दिवस तेच रेडिंग आलं तेव्हा ते ओके म्हटले. त्यांनी माझ्याकडून सरांचा नंबर मागितला, डॉक्टर कालाकडे म्हणून आहेत लॅबला आहेत, त्यांनी सरांचा नंबर घेतला, ते सरांना फोन करून बोलतो म्हणजे. आणि खूप मजा येते, रोज असं फिटनेस केल्याने फिट राहतो माणूस, खूप समाधान वाटतं आणि शरीराचं कुठलं दुःख न होत नाही, कुठल्या भागात दुःख जाणवत नाही, काय माणूस फिट वाटतं. तरी सर्वांनी हे योगा क्लासमध्ये सहभाग घ्यावे. तो सर्वांनी वेळेवर रोज सकाळी 6:30 हजर राहणे. आणि सरांचे खूप खूप धन्यवाद. तर तुमच्यामुळे आज मी कमीत कमी ह्या स्टेजला आलो आहे, कारण मी खूप स्वतःला असं लूज समजायचं, मला आज थोडंसं फ्रेश वाटतं आहे. धन्यवाद सर.